विजय असो छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय। बाबा साहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत भगवान गौतम बुद्ध की जय तथागत भगवान गौतम बुद्ध की जय। आपले उदयनगर येथील कार्यकर्ते तथा भाई प्रदीप अंबुरे यांचे भूमिमुक्ती मोर्चाचे सर्व सहकारी पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे आज भाईच्या 61व्या वाढदिवसानिमित्ताने येथे आपण जमलेले आहोत। त्या अनुषंगाने भाई प्रदीप जी अंबुरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करतील आणि त्यांना अभिवादन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो। भाई प्रदीप अंबोरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। कर्मयोद्धा प्रदीप अंबोरेंचा जय हो। कर्मयोद्धा प्रदीप अंबोरेंचा जय हो। जय हिंद। जय महाराष्ट्र। के लाईव मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत चिखली तालुक्यातील उंदरी गावामध्ये। इथे येण्याचं कारण असं आहे की या उंदरी शहरामध्ये ग्रामपंचायतचे
प्रथम नागरिक आदरणीय आमचे मार्गदर्शक भाई प्रदीपजी आंभोरे यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा आलेले आहेत आणि या वुंदरी गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल असा त्यांचा या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे। मित्रांनो, जन्मदिवस भरपूर लोकांचे या ठिकाणी मनवले जातात, परंतु कुठेतरी सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपण्याचं काम या ठिकाणी भाई प्रदीप आंभोरे यांच्या माध्यमातून होतं आहे। आनंदाची बाब आहे। आणि भाई प्रदीप आंभोरेबद्दल जर सांगायचं जर झालं तर ते भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आहेत। अनेक शेतमजूर भूमिहीन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलेला आहे, म्हणून या जनतेने त्यांना या ठिकाणी उंदरी शहरातलं जे प्रथम नागरिकत्व आहे त्यांना ते बहाल केलेलं आहे। आज त्यांचा जन्मदिवस आहे। विविध पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। भूमिमुक्ती मोर्चाचे जे प्रवक्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत। भाईंबद्दल दोन शब्द काय सांगणार, आजचा त्यांचा जन्मदिवस आहे। भाई प्रदीप आंभोरे आज या उंदरी गावचे म्हणजे उद्या होणाऱ्या उदयनगर गावचे सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत। मित्रो, महाराष्ट्रामध्ये दादासाहेब गायकवाडांच्या नंतर जर भूमिहीनांची लढाई, प्रखर लढाई जर कोणी लढली असेल आणि ती लढाई महाराष्ट्रभर दलित, आदिवासी, शोषित, पीडित भूमिहीनांसाठी, अतिक्रमणधारकांसाठी उभी केली असेल तर भाई प्रदीप आंभोरेंनी महाराष्ट्रभर उभी केली। उभ्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे आंदोलनं करून, मोठे आंदोलनं संघर्ष करून मंत्रालयामध्ये दिल्लीला, मुंबईला, नागपूरला आणि विविध राज्यस्तरीय बैठका घेऊन या दलितांचे, शोषितांचे, पीडितांचे प्रश्न, अतिक्रमणधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरत संघर्ष करणारे झुंजार नेते भाई प्रदीप आंभोरे आहेत। आणि भाई प्रदीप आंभोरेंची ख्याती महाराष्ट्रभर आहे। ते शोषित, पीडित, बहुजनांचे आणि कष्टकऱ्यांचे कैवारी आहेत। हे असे असताना आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी काँग्रेस सेलचंसुद्धा काम या ठिकाणी ते करत आहेत आणि इथले गावचे सरपंचसुद्धा आहेत। या गावचा विकासात म्हणजे आजपर्यंत अद्याप असा कोणी विकास केला नसेल असा विकास ते या ग्रामपंचायतचासुद्धा करत आहेत। ज्याप्रमाणे भूमिहीनांचे प्रश्न ते धसाच लावत आहेत, त्याचप्रमाणे स्वतःच्या गावचेसुद्धा प्रश्न ते धसाच लावण्याचं काम करत आहेत। त्यांचा आज वाढदिवस आहे। मी संघटनेच्या वतीनं, भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचं आयुष्य अत्यंत मंगलमय जावं अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि भाईंना पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करतो, शुभेच्छा। प्रवक्ते यांनी सांगितलेलं आहे की भूमिमुक्तीच्या माध्यमातून, शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून होणारा हा जो कार्यकर्ता आहे संबंध महाराष्ट्राभरमध्ये या ठिकाणी त्यांची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे। मित्रांनो, आपण आलेलो आहोत उंदरी गावामध्ये। भाई प्रदीपजी आंभोरे यांचा आज जन्मदिवस आहे। युवक काँग्रेसचे नेतेसुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। भाईंबद्दल आपण दोन शब्द काय सांगणार? आज 17 ऑक्टोबर म्हणजे भाई प्रदीपजी आंभोरे यांचा वाढदिवस। भाई प्रदीप आंभोरे हे एक झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी गोरगरिबांसाठी अहोरात्र काम करत राहिले आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम त्यांनी त्यांच्याकडून केलेलं आहे। आमचे गावाचे प्रथम नागरिक म्हणून ते 2017 निवडून आले आणि सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांच्यासाठी विकासाचं काम भाई प्रदीपजी आंभोरे हे करतात। आणि या गावामध्ये अनेक सिमेंट रोड म्हणलं, सिमेंट रोडचे श्रेय त्यांना जाते, पण सर्वात जास्त सिमेंट रोड करणारा व्यक्तिमत्व असेल कोणी तर भाई प्रदीप आंभोरे आहे। यांनी प्रत्येक समाजाच्या घटकाला सोबत घेऊन, युवक असतील, तरुण असतील, अनेक लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम यांनी केलं। आणि भूमिमुक्ती मोर्चाच्या याने अनेक शेतकरी लोकांना ज्यांचं जमीन नव्हती त्यांना पट्टे मिळून दिले, त्यांच्या उत्थानासाठी भाईने प्रयत्न केले। भाई एक असा व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांच्यासाठी अहोरात्र काम केलं आणि आमच्या गावाचं नाव दिल्लीपर्यंत नेला। म्हणजे आज उंदरी हे गाव आमच्या गावाचं जुना नाव, पण त्याला उदयनगर करण्यासाठी भाईने जे सर्वतोपरी प्रयत्न केले मी त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे। आणि या गावामध्ये आणखी विकास काम त्यांच्या हाताने व्हा। जे गोरगरीब लोक म्हणजे गावामध्ये जे 20 वर्षापासून जे राहतात, अनेक वर्षापासून राहतात का, ज्यांच्या नावानं आटं झालेले नाही, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक विस्तृत उपक्रम भाईंनी राबवला आणि काही लोकांना सकाळी त्यांनी आटं दिल्या, त्या लोकांचं म्हणजे खरोखर त्या लोकांच्या मनातून जे आशीर्वाद निघलेला आहे। म्हणजे भाई मी अशीच एक मुस्लिम समाजा वतीने ही व्यक्त करतो की बा त्यांनी म्हणजे 90 नाही, त्यांनी 100 वर्ष जगावं आणि या गावाचा विकास करावा अशी मी म्हणलं मुस्लिम समाज वतीने ही व्यक्त करतो आणि थांबतो आणि भाईंना वाढदिवसात कोटी कोटी शुभेच्छा देतो। मित्रांनो, आपण आलेलो आहोत उदयनगर, त्यांनी या ठिकाणी नाव करण्याचा मानस त्यांचा घेतलेला आहे।
सोबत भूमि मुक्ति मोर्चा के प्रदेशाध्यक्ष सुद्धा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। तर ठोसर साहब आपण काय सांगू शकता भाईबद्दल, कारण की त्यांचं जे सामाजिक जे वलय आहे ते शासन दरबारापर्यंत जे मुक्तीचे ज्या माध्यमातून आपण रोडवरती जे आंदोलन छेडलेले आहेत त्यांच्या माध्यमातून ते सक्सेस या ठिकाणी झालेले आहेत आणि लोकांना न्याय दिलेला आहे। मी माझे सर्वस्व आदरणीय भाई प्रदीप जंभोरे यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आणि भाई प्रदीप जंभोरे हे सतत गेल्या 30 वर्षापासून गरिबातले गरीब भूमिहीन अतिक्रमण धारक ह्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या गावापर्यंत पूर्वीच्या आता तरी थोडी व्यवस्था आहे, पूर्वी अशा व्यवस्थेत त्यांनी या संघटनेमध्ये काम केलं की ज्या गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता अशा ठिकाणी पायी जाऊन त्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते शासन दरबारापर्यंत पोहोचवल्या आणि अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम भाई प्रदीप जंभोरे यांनी केलं आहे। मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की पैशाने कोणीही काम करू शकते, पैसे जवळ असल्याने कोणीही काम करू शकते, मात्र माझे मार्गदर्शक भाई प्रदीप जंभोरे यांनी सतत 30 वर्षापासून भूमिहीनांच्यासाठी मोठा लढा दिला आणि आमची संघटना त्यांच्यासोबत आहेच, संघटनेचे ते प्रेरणाते आहेत। मी या ठिकाणी दुसरं असं सांगू इच्छितो की भाई प्रदीप जंभोरे यांनी जवळपास 10 वर्षापासून उंद्री या गावाचं नाव उदयनगर व्हावं याची मागणी 21 वर्षापासून घेतली आहे आणि आज ते बहुतेक उदयनगर म्हणूनच या गावाला मान्यता भेटणार आहे। मी माझ्या संघटनेच्या वतीने भाई प्रदीप जंभोरे माझे मार्गदर्शक यांना प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी त्यांना बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने परत शुभेच्छा देतो आणि थांबतो, धन्यवाद। मित्रांनो, आज भाईंचा जन्मदिवस आहे। शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून कुठेतरी विचारांची जडणघडण या ठिकाणी झाली पाहिजेत असा दृष्टिकोन भाईंचा राहिलेला आहे। नेहमी सातत्याने अनेक विषय त्यांच्या डोक्यामध्ये असतात आणि आजसुद्धा या ठिकाणी उंद्री गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे। भाई, या ठिकाणी आपल्याला कोटी कोटी या ठिकाणी केकेलावी परिवाराच्या वतीने शुभेच्छा, आणि ह्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना दोन शब्द काय सांगणार? आपल्या सर्वप्रथम के लाईव्ह न्यूजचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन करेल की ज्यांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याची दखल घेऊन माझ्या गावामध्ये आले त्याबद्दल तुमचं सर्वांचं टीमचं प्रथम मी अभिनंदन करतो। आज अचानक हा मी कधी आयुष्यामध्ये 61 वर्षाचा झालो पण मी कधी काही वाढदिवस वगैरे काही साजरे केलेले नाही। आयुष्यातला हा पहिला क्षण असा आहे की मी 61 वर्षाचा झालो आणि 61 हा त्यामागचा लॉजिक आहे। त्यात मी 61 वर्ष माझे वाढदिवस कोणी आला, माझ्या पत्नीनं कधी टीका लावला असेल हे करून असे वाढदिवस झाले, परंतु आजचा 61चा दृष्टिकोन ठेवून माझ्या युवक काँग्रेसचे आमचे नेते तालुका युवक काँग्रेसचे मनोजी लावडकर आणि त्यांचे सर्व टीम आणि शहराचे अध्यक्ष सौरभ शेयत रफिक भाई यांनी सर्वांनी असं ठरवलं की कार्यक्रम भाईंचा चांगला व्हावा, गावातील लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं, संघटनेचे आमचे नेते भाई लक्ष्मणरावजी ठोसरे, बाबूरावजी सरदार, रमेश गाडेकरजी, अशोक इंगळे यांनी ठरवलं की आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा दुग्ध शर्करेसारखा कार्यक्रम त्यांनी करावा अशी इच्छा होती। काल सायंकाळपासून निसर्गाची आमच्यावर कृपा म्हणा, मी अवकृपा म्हणणार नाही, कारण निसर्गानेच आम्हाला काही सगळे जन्म दिला, निसर्गातूनच काही गोष्टी सगळ्यात निर्माण झाल्या आणि निसर्गामुळेच त्या आज आनंदमय वातावरणामध्ये कालपासून रात्रभर वर्षा सुरू आहे आणि वर्षाच्या निमित्ताने मी असं समजेल की माझा कार्यक्रम या ठिकाणी निसर्गाच्या निमित्तानं त्यांनी स्वागत केलेलं आहे। अपेक्षित होतं की या ठिकाणी चांगला कार्यक्रम व्हावा, परंतु तो या ठिकाणी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं का म्हणा की या ठिकाणी 2 वर्षापासून आठवडी बाजार बंद होता आणि तो आठवडी बाजारसुद्धा आज या ठिकाणी तो सुरू झालेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा सगळ्या व्यापाऱ्यामध्ये सुद्धा आनंद आहे की आज या ठिकाणी आठवडी बाजार सुरू झालेला आहे। माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरंचसं काही सांगता येईल। गेले 40-42 वर्षातला माझा सामाजिक चळवळीचा इतिहास हा काही आपल्या क्षणामध्ये मांडता येणं शक्य नाही, पण अत्यंत असा सामान्य स्थितीमध्ये साधारण परिस्थितीमध्ये आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांची शिकवण, बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि मनामध्ये गोरगरिबांसाठी लढण्याचं असलेलं ध्येय आणि जिद्द या सगळ्या गोष्टीतून मी उभा होत गेलो आणि लढता लढता एकटा चालता चालता अनेक गावामध्ये अनेक खेड्यामध्ये उभा होत असताना
अनेक असा मोठा कारवा उभा झाला आणि त्या कारव्याला मग नाव मिळालं भूमिमुक्ती मोर्चा। त्यामध्ये लक्ष्मणराव जी आहेत, बाबूराव जी आहेत, रमेश गाडेकर जी आहेत, रमेश आपला अशोक इंगळे जी आहेत आणि अनेक असंख्य सहकारी जे आहेत की या गावच्या बाहेरपासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांच्या अनेकांच्या आज त्या निसर्गाच्या अवकृमळती पोहोचू शकलेले नाहीत, तरी पण त्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छामुळंच हे आंदोलन उभं झालं। या आंदोलनातून जिल्ह्यातील हजारो लोकांना आम्ही पट्टे देऊ शकलो, हे आमचं मोठं सौभाग्य आहे की जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है हा नारा घेऊन जो लढा दिला त्यामध्ये आम्हाला पूर्णतः यश मिळाले जरी नसलं तरी या लढ्याची मोठी दखल राज्य सरकारने घेऊन केंद्र सरकारने घेऊन महसुली जमीन आणि वन जमिनी देण्याचा निर्णय सरकारने घेतला हे आमच्या भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या लढणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांच्या लढ्याचं हे यश आहे असं मी मानतो। आज आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे लोकार्पण सोहळा घेतलेला आहे, लोकार्पण सोहळा या ठिकाणी हायमस्टचे जे लाईट आहे प्रकाश देणारे त्याचं सुद्धा या ठिकाणी लोकार्पण आहे, याबद्दल आपण दोन शब्द काय सांगणार? केवळ हाच एक लोकार्पण नाही, मी 2017 सरपंच या गावच्या सर्व समाज बांधवांनी, माझ्या सर्व बौद्ध समाज बांधवांसह मागासवर्गीय बांधवांनी, अल्पसंख्याक बांधवांनी आणि इतरही बहुजन समाजातल्या सर्व गावातील प्रत्येक वार्डातल्या लोकांनी मला या गावचं सरपंच व्हावं यासाठी निवडून दिलं आणि त्यांच्या मनात असलेली जी संकल्पना ती पूर्णत्वास नेण्याच्यासाठी मी या गावातल्या माझ्या अगोदरचे जे सरपंच होऊन गेलेत त्या काळामध्ये फार मोठा निधी उभा नसायचा त्यामुळे ते करू शकले नाहीत, त्यांनी केलेलं नसल्यामुळे माझं मी असं म्हणणार नाही की त्यांनी काही केलं नाही, मी असं म्हणेन की माझ्यापेक्षा त्यांनी जास्त केलेलं आहे की त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी काम केलं ते आजच्या माझ्या कामापेक्षा मोठं होतं। परंतु जे सौभाग्यानं मला या जनतेने दिलं या गावामध्ये समाजातल्या आमच्या रमेशभाऊ आंबोरेसारखे या गावामध्ये ते सुद्धा या ठिकाणी उपसरपंच होते, त्यांच्या काळातही बरेचसे स्मशानभूमीचे कामं झाले, परंतु त्या ठिकाणी काही पूल वगैरे नव्हता, 15 लाखाचा पूल करता आला, या ठिकाणी बाबासाहेबांच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी राहुलबा बोंद्रे यांच्या निधीतून मंगल कार्यालय या ठिकाणी उभं करता आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरावस्था म्हणल्यापेक्षा त्यास आर्थिक निधी अभावी तिथे होऊ शकले नाही, ती राहुलभाऊंच्या मदतीनं त्या ठिकाणी 25 लाखाचं त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करता आलं। आमच्या गावात जवळपास मी जवळपास 60 ते 70-80 लाख रुपयाचे रोड हे गेल्या अनेक वर्षामध्ये करू शकलो की काही रोड फक्त बाकी आहेत, मला जर सौभाग्य जर लाभलं ते मी पूर्ण करणार आहे। गावातल्या या गावामध्ये 2 कोटी 38 लाखाची एक परियोजना मंजूर होऊन अमरावती विभागीय पाणी पुरवठा आयुक्ताकडून ती मंजूर करून आणलेली आहे, ती या महिन्याभरामध्ये कदाचित ती पूर्णत्वास जाईल असा एक आत्मविश्वास आहे, फक्त शिवसाहेबांची सही बाकी आहे। 3 कोटी रुपयाचं अंडरग्राउंड स्ट्रीट लाईट आहे, त्या स्ट्रीट लाईटची परियोजनासुद्धा या गावामध्ये आमचे आदरणीय नेते डॉक्टर नितीनजी राऊत जे ऊर्जामंत्री आहेत त्यांनी सांगितले की आपल्या गावातल्या एखादं ऊर्जेच्या विभागाचं असेल काम असेल तर ते आणि मी करून देतो, 3 कोटी रुपयाचं ते प्रस्तावित काम आहे। आज या ठिकाणी विद्यमान आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष स्वमनीषाताई पवार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या शब्दानुसार आणि त्यांनी प्रयत्न केल्यामुळे 25 लाख रुपयाचे हायमस्ट लाईट त्यांनी या ठिकाणी आश्वासित केले होते, त्यापैकी 10 लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे, म्हणून त्या 10 लाखाचं कामाचं भूमिपूजनसुद्धा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी ठेवलेलं आहे। या कामाच्यासाठी आज दिवसभर माझ्या सहकाऱ्यांनी युवक काँग्रेसच्या वतीनं या गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजन केलं होतं, त्या कार्यक्रमामध्ये अर्ज निसर्ग थोडीशी जी वर्षा झाल्यामुळे थोडासा जो विलंब सकाळच्या कार्यक्रमात झाला, बरेचसे कार्यक्रम काही संपले काही आता दुपारनंतर आहेत, ते कार्यक्रम संध्याकाळी राहुलभाऊ बोंद्रे यांच्या उपस्थितीत ते संपन्न होणार आहेत। म्हणून या ठिकाणी गावच्या दृष्टिकोनातून या गावच्या लोकांनी मला या गावचं प्रथम नागरिक करून त्यांनी जे केलेले उपकार आहेत ते उपकार त्यांच्या ऋणातून मी कधी मुक्त होऊ शकणार नाही, मी माझ्या शरीरामध्ये असलेल्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या गावातील सर्व जनतेच्या सर्व बहुजन समाजाच्या त्यांच्या लोकहिताच्या ज्या ज्या काही योजना उपाययोजना या माझ्या काळात करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि येणाऱ्या काळातही मी सरपंच असो चाहे नसो शेवटपर्यंत मी या ही माझी जन्मभूमी नाही ही माझी कर्मभूमी आहे, माझं जन्मगाव हे पळसखेड जयंती आहे, परंतु कर्माने या ठिकाणी माझं या आईचा म्हणजे माझा जन्म आमच्या आजोबाच्या घरी जरी झाला असला तरी त्या ठिकाणी आज कर्माच्या निमित्तानं माझं कर्तव्याचं रूपानं माझं काम हे सातत्यानं सुरू राहील। आपण या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांनी आमचे जे सर्व सहकारी आहेत ते सर्व सहकारी अत्यंत मोठ्या दिलानं एकजुटीनं हे काम करत आहेत, भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चा आंदोलनासोबत आम्ही आज सर्वजण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत हे भूमिनांना न्याय मिळून कसा घेता येईल या दिशेनं सत्तेच्या दिशेनं माझ्या सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी प्रपोज केलेलं आहे आणि मी राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यभर आपल्या
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचा अनुसूचित जाती विभागाचं काम करत आहे। काँग्रेसचा आता नवीन जे म्हणतात विकासाला जर खरी साथ पाहिजे असेल तर काँग्रेसचा साथ हा असावा ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये रुजवण्याच्या दृष्टिकोनातून मी माझा प्रयत्न करणार आहे। ग्रामपंचायतचे सर्व सहकारी यांनी माझं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद। भाऊ या ठिकाणी आपली 61 आहे आणि हा अनोखा कार्यक्रम नेहमी आपल्या संकल्पना वेगळ्या राहिलेल्या आहेत। 61 निमित्त काही राजकीय प्रवासाबद्दल आपला काही संकल्प? राजकीय प्रवासामध्ये माझा गेला अनेक वर्षापासूनचा जो अनुभव आहे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिल्यापासूनच समर्थक होतो। मी जनार्दनभाऊ बोंद्रे यांच्या पहिल्या साध्या ॲटोच्या प्रचारापासून एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आजही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जी पक्षानं दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदाऱ्या पार पाडताना प्रथम मला सरपंच केलं। भविष्यामध्ये येणाऱ्या जे जे पक्षाचे आदेश असतील निर्देश असतील त्या निर्देशानं मी काम करणार आहे। आमचे मनोज असतील त्यांचे सहकारी असतील त्यांना माझं असं आहे की या राजकारणामध्ये माझं भविष्य उभं झाल्यापेक्षा नवीन पिढी कशी घडेल त्यांना काय त्यांना राजकीयदृष्ट्या त्यांना काही देता येईल त्यांचा मार्गदर्शक म्हणून मला जास्तीत जास्त राहणं आवडेल आणि जर शेवटी जर पक्षाच्या वतीनं काही निर्देश असले तर ते स्वीकारण्याचा मी प्रयत्न करेल। मित्रांनो आज आहे भाऊंची 61 निमित्त आपण या ठिकाणी सर्व क्षणचित्र केकलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। आपल्या प्रतिष्ठानामध्ये भाईंचा सत्कार झालेला आहे त्याबद्दल दोन शब्द काय सांगणार? आज श्री गुरुरूपा एजन्सी येथील उंदरी नगरीचे सरपंच माननीय उदयनगरचे सरपंच भाई प्रदीप आंबोरे यांचा सत्कार करण्यात आला आहे। त्याचं कारण असं आहे गावाचा विकासाचं कार्य करून गावाची पोचपावती म्हणून त्यांनी जी गोरगरीब जनतेची मने जिंकलेली आहे म्हणून त्या हिशोबाने त्याचा आज उंदरी येथे सत्कार करण्यात आलेला आहे।